लालबागच्या राजाची आहे. लालबागच्या राजाचा थाटच निराळा आहे. लालबागच्या राजाची ही मिरवणूक देखील तितकीच मोठी आहे. या पूर्ण लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये, विसर्जन मिरवणुकीमध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक सहभागी झालेले आहेत. दरवर्षीच होत असतात आणि यंदा देखील तोच उत्साह, तोच आनंद या सगळ्या भक्तांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय. लालबागच्या राजाची मिरवणूक देखील तितकीच भव्य असते. लालबागच्या राजाची मिरवणूक ही आज निघाली आहे, ती उद्या पहाटेपर्यंत तशीच सुरू राहणार आहे. प्रत्येक वाटेवर येणाऱ्या ठिकाणी तिथे तिथे अशाच पद्धतीनं भक्तांची अलोट गर्दी असणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचं आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी, साठवून घेण्यासाठी ही भक्तांची गर्दी. गुलालाची उधळण केली जाते, फुलांचा वर्षाव केला जातो आहे आणि लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो आहे. गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष इथे दुमदुमताना पाहायला मिळतो आहे. गेल्या 10 दिवसांपासून भाविक भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली होती आणि ही दृश्य आपण बघतोय. लालबागच्या राजाची मिरवणूक निघालेली असतानाच एका अँब्युलन्सला देखील जागा करून देण्यात आलेली आहे. अलका चौकातली ही दृश्य आहेत. पुण्यातल्या अलका चौकामध्ये ढोल ताशा पथक, गुलालाची उधळण केली जाते, गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, अशा पद्धतीचा जयघोष सुरू आहे. आणि या गर्दीमधून देखील एका ॲम्ब्युलन्सला वाट करून देण्यात आलेली आहे. मुंबईच्या शॉप बिल्डिंगमधली ही दृश्य आहेत. शॉप बिल्डिंगवरून थेट फुलांची उधळण केली जाते. गेल्या 50 ते 55 वर्षांचा इतिहास आहे. येणाऱ्या प्रत्येक मानाच्या मंडळाच्या गणपतीच्या मूर्तीवर श्रॉप बिल्डिंगच्या रहिवाशांकडून फुलांची उधळण केली जाते. बाप्पाला मानवंदना देणं, बाप्पाप्रती आपली भावना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न, छोटासा प्रयत्न या श्रॉप बिल्डिंगच्या रहिवाशांचा आहे. आणि गेल्या 50 ते 55 वर्षांपासून त्यांच्याकडून ही परंपरा आजही तशीच कायम असलेली पाहायला मिळते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष या संपूर्ण परिसरात निनादतोय. लालबाग या परिसरामध्ये संपूर्ण मुंबई अवतरलेली आहे. मुंबईतला प्रत्येक एक नागरिक जो शक्य होईल, विशेषतः तरुणाई, मोठ्या संख्येनं लालबागमध्ये जमा होत असते. कारण इथून निघणारी लालबागच्या राजाची मिरवणूक, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या सगळ्याच गणपती बाप्पा मंडळांच्या मूर्ती याच मार्गावरून मार्गस्थ होत असतात. आणि म्हणून इथल्या प्रत्येक बाप्पाचं दर्शन एकावेळी घेण्याचा हा प्रयत्न प्रत्येक भक्ताचा आहे. गेल्या 10 दिवसांपासून भाविक भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली होती. नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे आणि लाखोंच्या संख्येनं भाविक इथं दर्शनासाठी येत असतात. आज भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. सकाळपासूनच मंडळाचे मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत आणि लालबागच्या राजा हा देखील आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. मंडळाकडून लालबागच्या राजाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. तर या लालबागच्या राजाचं मनोहरी रूप आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी, आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये छबी टिपण्यासाठी लालबागकरच नाहीत तर मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून सगळे भक्त लालबागमध्ये सकाळपासूनच आलेले आहेत. मिळेल ती जागा पकडून भक्त बाप्पाचं दर्शन घेतात.